रिसोड तालुक्यातील अंचळ ग्रामपंचायतीमध्ये शिवजन्म उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. रिसोड तालुक्यातील अंजळ येथील दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होते, परंतु गतवर्षी कोरोना महामारीचं संकट उडावलं आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आणि जमावबंदीचे आदेश निर्गमित केलेत. परिणामी 19 फेब्रुवारी रोजी प्रशासनाने दिलेल्या नियमांचं पालन करून साध्या पद्धतीनं जयंती साजरी करण्यात आली आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा होणारा सार्वजनिक उत्सव यंदा मात्र साध्या पद्धतीनं साजरा करण्यात आला. गावातील प्रत्येक कुटुंबाला एक वृक्ष भेट देऊन वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला. या कार्यक्रमाला आर्ट ऑफ लिव्हिंगचे व्हेंटिलेटर श्रीमान गोळे मिस्त्री यांचं विशेष सहकार्य लाभलं. आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार अंचळ यांच्या सदस्यांनी घरोघरी जाऊन वाटप केलं. तसेच शिवस्वराज्य प्रतिष्ठान अंचळ यांच्या वतीनं 20 फेब्रुवारी रोजी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. सदरच्या शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद नोंदवला. आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं. यासाठी डोणगाव येथील काठोळे क्लिनिकचं डॉक्टर पंकज काठोळे यांनी गावातील नागरिकांची तपासणी केली. जगदंबा फार्मा डिस्ट्रीब्युटर्स अँड होलसेलर्स महेश जुनेघरे यांनी मेडिसिन व्यवस्था केली. सदर शिबिराचा बहुसंख्य नागरिकांनी लाभ घेतला आणि शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे अभिषेक जुनाघरे, शुभम जुनाघरे, गणेश जुनाघरे, कार्तिक ढवाळे, सौरभ जुनाघरे, ओम जुनाघरे, पांडुरंग जुनाघरे, विठ्ठल जुनाघरे, गौरव जुनाघरे, अभिजुनाघरे, प्रतीक घोडके, अखिल शाह, शुभम वानखेडे, सज्जन वानखेडे, रामजवाद, हर्षद जुनाघरे आदींची उपस्थिती यावेळी होती. प्रतिनिधी फिरोज शाह, न्यूज टुडे 24, केनवाड. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.